हाय फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत रसमलाई केक. हा केक तितका सुंदर तसेच बनवायलाही तितका सोपा आणि तितकाच टेस्टी असा हा केक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेत आहे. हा जो माझा मेजरमेंटचा कप आहे हा 180 ml आहे, म्हणून मी 1.5 कप घेत आहे. म्हणजेच मेजरमेंटने म्हटलं तर 200 ग्रॅम प्रीमिक्स लागतं 1/2 किलो केकसाठी. तर यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी ॲड करणार आहे. तर पाण्याची क्वांटिटी ही प्रीमिक्सच्या कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकते, म्हणून आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ते पाणी ह्या प्रीमिक्समध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली म्हणजे आपल्या केकचं बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून मी तेल ओतलेलं आहे, ते तेलही या केकच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घेत आहे. त्यानंतर हा केक आपण रसमलाई केक बनवतोय म्हटल्यानंतर यामध्ये रसमलाई इसेन्स आलाच, त्यामुळे मी यामध्ये रसमलाई इसेन्स टाकत आहे. तोही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा केक बनवण्यासाठी मी हा केक टिन घेतलेला आहे. यामध्ये व्यवस्थित असं मैदा आणि तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे केक टिनला, म्हणजे आपला केक हा व्यवस्थित निघतो, चिटकत नाही टिनला. अशा प्रकारे मैदा व्यवस्थित लावायचा आहे आणि तेलही. त्यानंतर त्या टिनमध्ये मी जे आपलं केकचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर हा केकचा टिन 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टॅप केल्यामुळे त्यातले एअर बबल निघून जातात आणि आपला केक हा व्यवस्थित असा स्पंज होतो. त्यानंतर ही जी कढई आहे ही मी 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये अशा प्रकारची एक रिंग पण ठेवलेली आहे, त्यावर आपण आपला जो केकचा टिन आहे तो ठेवणार आहोत. सुरुवातीचे 10 मिनिट पूर्ण हाय फ्लेमवर आणि नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हा केक व्यवस्थित असा बेक होऊन द्यायचा आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 कप व्हिपक्रीम घेतलेली आहे. ही जी व्हिपक्रीम आहे ही लिक्विड स्वरूपात पाहिजे तेव्हा व्यवस्थित अशी बीट होते. तर त्यामध्ये सपोज काय आईस क्रिस्टल्स असतील तर ती स्पंजच्या साह्याने अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायची आहे. त्यानंतरच बीटरच्या साह्याने ही व्हिपक्रीम व्यवस्थित अशी बीट करून घ्यायची आहे. ही क्रीम कशाप्रकारे बीट करायच्याचा एक स्पेशल डिटेल व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटानंतर आपली क्रीम अशा प्रकारे पीट झालेली आहे, परफेक्ट अशी तयार झालेली आहे क्रीम. त्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा येलो कलर टाकून घेत आहे. बीटरच्या साह्याने 5 ते 6 सेकंद फक्त ही क्रीम हा कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली येलो क्रीम तयार झालेली आहे. त्यानंतर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही ते पाहू. आपण टूथपिकच्या साह्याने आपण चेक करणार आहोत की आपला केक व्यवस्थित बेक झाले आहे का नाही. अशा प्रकारे टूथपिक घातल्यानंतर ती जर क्लीन आली म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा केक मी डिमोल्ट करून घेणार आहे केक टिनमधून. अशा प्रकारे डिमोल्ट करून घेतलेला आहे ना हा केक. थंड झाल्यानंतर याला व्यवस्थित असे मार्क करून घ्यायचे आहेत चाकूच्या साह्याने. 2 ठिकाणी मार्क करायचे आहेत कारण की आपल्याला केकच्या 3 लेअर्स करायच्या आहेत, त्यामुळे 2 मार्क केल्यानंतर व्यवस्थित असे 3 लेअर्स तयार होणार आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचे आहे. तर मार्क करून झाल्यानंतर आपण दोराच्या साह्याने ह्या लेस कट करणार आहोत. तर अशा प्रकारे दोरा घातल्यानंतर कंप्लीट दोऱ्याच्या अपोजिट साईडनी पुन्हा तो दोरा असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले व्यवस्थित असे लेयर्स तयार होतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा लेयर्स कट करू शकता. खूप इझिली होतं हे. तर अशा प्रकारे आपल्या केकच्या 3 लेअर्स तयार झालेल्या आहे. जो सगळ्यात वरची लेअर असते त्याचा वरचा पोर्शन थोडा काढून टाकायचा असतो, साईडला ठेवायचा. त्यानंतर ही रसमलाई आहे. ही रसमलाई केकसाठी वापरणार आहोत आपण, घरी केलेली रसमलाई आहे.
त्यानंतर मी एक केक बेस घेतलेला आहे, त्यानंतर एक स्टार नोझल घेतलेला आहे, ते पाइपिंग बॅगमध्ये भरून त्यामध्ये जी व्हिपक्रीम तयार केली होती ती भरलेली आहे. तर आता केक बेसवर अशा प्रकारे थोडीशी व्हिपक्रीम लावून घेत आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित सेट होतो, थोडाही इकडे तिकडे होत नाही. आता त्यावर पहिली लेअर ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण नवीन तसेच केकच्या रेसिपी पाहण्यासाठी शिल्पा ड्रीम्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद. तर आता आपण जे रसमलाईमधला रस किंवा त्याला आपण रबडी म्हणू शकतो किंवा दूध म्हणू शकतो, त्याने आपली केकची लेअर ही व्यवस्थित अशी सोक करून घेणार आहोत, कारण की हा रसमलाई केक आहे, त्यामुळे आपण इथे शुगर सिरप न वापरता रसमलाईचा रस वापरून व्यवस्थित सोक करून घेणार आहोत. त्यानंतर पाइपिंग बॅगच्या साह्याने पूर्ण लेअरला आपण व्हिपक्रीम लावून घेणार आहोत. अशा प्रकारे पाइपिंग बॅगच्या साह्याने व्यवस्थित क्रीम लावली जाते, त्यामुळे शक्यतो पाइपिंग बॅगनेच क्रीम लावून घ्यावी. त्यानंतर स्पॅचुलर साह्याने व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेत आहे मी. त्यानंतर आपल्या त्यानंतर जे रसमलाईमधली रसमलाई आहे त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहे आणि ते मी पूर्ण लेअरवर व्हिपक्रीमवर ठेवून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर दुसरी लेअर मी ठेवून घेतलेली आहे आणि यावरही सेम प्रोसेस, जशी आपण पहिली लेअरला ज्याप्रमाणे प्रोसेस केली सेम तशीच प्रोसेस रिपीट करायची आहे दुसऱ्या लेअरसाठीही. त्यानंतर आपल्या ज्या दोन्ही लेअर आल्या आपण पूर्ण केकला पूर्ण दोन्ही लेअरला व्हिपक्रीमने कोट करत आहोत, म्हणजे आपल्याला नंतर फिनिशिंग करायला सोपं जातं. त्यामुळे पहिले त्यानंतर यावर रसमलाईचे पूर्ण एक छोटे 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 पीस ठेवत आहे आणि तिसरी लेअर ठेवून घेत आहे. सेम प्रोसेस करायची आहे जसं पहिल्या दुसऱ्या लेअरला प्रोसेस केली तशीच प्रोसेस रिपीट करायची आहे इथेही. अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित अशी क्रीम ही स्प्रेड करून घ्यायची आहे पूर्ण केकला. त्यानंतर आपण पाइपिंग बॅगच्या साह्याने पूर्ण केकवर व्हिपक्रीम लावून घेणार आहोत, म्हणजे व्हिपक्रीमने पूर्ण केक हा कोट करून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भरपूर अशी क्रीम लावून घ्यायची आहे. त्यानंतर स्पॅच्युलाच्या साह्याने आपण केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग देणार आहोत अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्या केकची तयार झालेली आहे. ही स्पॅच्युलाच्या आणि स्क्रॅपरच्या साह्याने मी व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्क्रॅपरच्या मदतीने मी केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घेत आहे. त्यानंतर हे झिगझॅग स्क्रॅपर वापरून केकला सुंदर अशी लाईनची डिझाईन करून घेत आहे. खूप इझी होतं. त्यानंतर केकला डेकोरेशन करण्यासाठी मी स्टार नोझलच्या मदतीने फ्लावर्स तयार करून घेत आहे केकवर अशा प्रकारे. आणि त्या स्टार नोझलने मी केकला एक आउटलाईन करून घेत आहे, म्हणजे आपला बेकरी स्टाईल केक वाटतो. अशा प्रकारे केकला आउटलाईन करून घ्यायची आहे. बघू शकता खूप सुंदर असा केक आपला दिसत आहे. त्यानंतर गुलाबाच्या पाकांचे छोटे छोटे पीस करून असे मी केकच्या फ्लावर्सवर ठेवत आहे आणि साईडनेही लावून घेत आहे. त्यानंतर काजू बदाम तसे पीस त्याचे काही तुकडे केकवर अशा पद्धतीने मी लावून घेत आहे. त्यानंतर रसमलाई केक म्हटल्यावर रसमलाई आली, अशा प्रकारे रसमलाई ठेवून घेत आहे केकवर. खूप सुंदर आणि रिच असा केक आपला दिसत आहे. त्यानंतर पिस्त्याचे असा चुरा केलेला आहे तोही साईडने मी लावून घेत आहे. खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे आपला. आता आपल्या केकवर एकच बाकी आहे, ते म्हणजे बर्थडेचं कँडी. ते लावल्यानंतर आपला केक हा परफेक्ट असा बेकरी स्टाईल बर्थडे केक तयार झालेला आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा तसेच सबस्क्राईबही करा.
परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा.